तुम्ही काँग्रेस म्हणल्यानंतर तुम्ही पलीकडे काय आलो? तुम्ही प्रतिक्रिया सगळ्यांची घ्यावं लागेल ना. मी काय म्हणतो, तुम्ही काय भाजपचे, तुम्ही काही आहो का? जरा नाव विचारलं तुमचे तुमचे सर्व भाजपचे जरा आहोत काय? कोणतं तुमचं पानशिवडी? बरं, गावाकडे काय मावळ आहे, काय म्हणते जनता? पंजाब म्हणाले सर. हा पंजाब मोदीच्या देशामध्ये मोदीच सरकार आलेलंच होते. येते कोणतं सरकार? येते बीजेपी. बीजेपी चर्चा आहे दुकान पणजीची चर्चा आहे. पणजी इथून पुढे पण आणखीन 10 वर्ष पुन्हा भाजपच यावं आणि मोदीला उदंड आयुष्य लाभावं असं मी तुमच्या वतीनं ईश्वराचरण. धन्यवाद. काँग्रेस येईल असं वाटतं, सरकार बदल व्हावं असं वाटतं आम्हाला. यावेळेस बदल व्हावं. दगडसांगी मध्ये वारं काय माहिती? दगडसांगी जनता करणं आवश्यक नाही. देणार आम्ही, देणार. 10 वर्षामध्ये कोण बघितलं नाही आम्ही दिल्या तरी पण द्यायचं, तरी पण द्यायचं. कारण बीजेपी सरकारनं मराठा आरक्षण दिलं नाही. ते मराठा देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यांनी आरक्षण आम्हाला हे केलं नाही. त्याच्यामध्ये मोदी सरकारनं बदलाव केला आहे, त्याच्यामुळे केंद्रामध्ये मोदी सरकारच पाहिजे. गावाकड पंजा फक्त सुफी संतांची भूमी, ऐतिहासिक शहर म्हणजेच कंधार शहर. कंधार आणि लोहा हा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. सध्या देशामध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे. येणाऱ्या 7 मे रोजी या भागातील जनता आपला लोकप्रतिनिधी देशातील सर्वोत्तम सभागृहामध्ये पाठवणार आहेत. आज कंधार शहराचा बाजार आहे. बाजारामध्ये तालुक्यातील व परिसरातील सर्वसामान्य नागरिक आपल्याला भेटतात. सर्वसामान्य जनता या निवडणुकीकडे कसे बघते, सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे. आपण बाजार करत आहेत विचारूत. ताई काय नाव आहे तुमचं? नाव सांगा ना. संवाद मावशी काय नाव आहे तुमचं? सांगा ना नाव काय तुमचं? कुठून आला तुम्ही? काय नाव आहे तुमचं? नारायण पंडळ. कुठं राहता आपण? धर्मपुरी. धर्मपुरी. आता 7 मेला निवडणूक आहे, आपल्या इथं मतदान करायचं आहे. काय परिस्थिती आहे धर्मपुरीमध्ये? सर्वसामान्य जनता काय म्हणते, निवडणुकीकडे कसं बघते? काही कळणार हो. काय कळणार? आता खूप वय झालेलं आहे तुमचं, अनेकदा तुम्ही मतदान केलेलं आहे, अनेक प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत. पहिल्याचा काळ कसा होता, सध्याचा काळ कसा आहे, निवडणुकीकडे कसं बघता तुम्ही? तुमचं म्हणणं कोणला द्यावा? तुमचं सर्वसामान्य जनता काय विचार करते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे. कोणाची हवा आहे, कोण काही कळत नाही. तर काय वाटते, कोण व्हावं देशाचं पंतप्रधान? हो बाबा, आता काय काँग्रेस पंजा पंजा कशामुळे पंजा? आम्हाला हे मोदी सरकार 2000 काय टाकतात ते आम्हाला आवडत नाही. कुठं कोणतं गाव? माझं घोडं तंड आहे. कसं आहे तंड्यामध्ये वारं? वारं फक्त पंजाच. काय नाव आहे तुमचं? गणेश. गणेश. कुठं राहता आपण? कंधार मध्ये राहतो सर, गाव पानशिवडी. अच्छा, गाव कोणतं तुमचं? पानशिवडी. बरं, गावाकडे काय मावळ आहे, काय म्हणते जनता? पंजाब म्हणाले सर. हा पंजाब मोदीच्या पुऱ्या विरोधात घेतलो. काय काय बरं, काय काय परिस्थिती त्यांनी लई विचित्र केली आहे. गेल्या 2 टर्ममध्ये 10 वर्षामध्ये मोदी खूप मोठा मॅजिक केले. लोकांना आशा होती काहीतरी करल म्हणून, पण लोकांची गार करून टाकलं. सर्वप्रथम तुम्हाला विचारलो आपण, दोघांनी प्रतिक्रिया दिली, तुम्हाला काय वाटतं? आपण काँग्रेसला मतच दिलं नाही कधी. म्हणजे पूर्ण आयुष्यामध्ये मतदान दिलं नाही, काय कारण बरं? काय आवडत नाही का पक्ष तुम्हाला? अच्छा, कोणाला मतदान केलं मग तुम्ही? तेव्हा धोंडगे साहेबाला. अच्छा, पहिले कटारा शेकपा, त्यानंतर? त्यानंतर मग आता 10 वर्ष ते बीजेपी. बीजेपीच आहे. मग आता काय वाटते पुढे, कोणाचं, कोणाला आपल्याला कोणाला करायचं, म्हणजे निवडून द्यायचं? कोणतं सरकार यावं देशामध्ये? मोदीचं सरकार आलेलंच आहे. येते. कोणतं सरकार येते? बीजेपी. बीजेपी येते. काय नाव आहे तुमचं? मेरा नाम तैयार सुलतान है. काय करता व्यवसाय तुम्ही? मी सुनारी धंदा करतो. काय म्हणते आता व्यवसायामध्ये, दुकानामध्ये खूप लोक येतात तुमच्याकडे, काय चर्चा आहे दुकानात? पंजीची चर्चा आहे. पंजी. पंजीची चर्चा. जी. काय नाव आहे तुमचं? मोहम्मद खलीलुल्ला. कुठं राहता आपण? कंधार दर्गापुरा. दर्गापुरा. काय आहे दर्गापुरे, काय म्हणते वारं, काय आहे निवडणुकीचं? काँग्रेसचं दिसते. काँग्रेसचं दिसते. काँग्रेस. काँग्रेस. काय नाव आहे तुमचं? निर्मला. विचार नाव तर सांगा ना फक्त. अनिल कांबळे. कुठं राहता आपण? मी इथं राहतो कंधारमध्ये. इथंच राहता का? बरं, काय आहे कंधारमध्ये आता? मित्र कंपनी वगैरे काय म्हणतात, काय वारं आहे कंधारमध्ये? सध्याला काँग्रेसचं वारं आहे. काँग्रेसचं वारं आहे. ते सगळे बघून म्हणता की काय खरंच वारं आहे? खरंच काँग्रेसचं वारं आहे. बरं, काय नाव आहे तुमचं ताई? जान्हवी ठाकूर. अच्छा, कुठं राहता आपण? इथंच राहतो कंधारमध्ये. बरं, आता निवडणूक आहे, 7 मेला आपल्याला मतदान करायचं आहे, माहित असेल तुम्हाला काय आहे बरं, महिलांमध्ये काय चर्चा होते, काय म्हणतात? महिलांमध्ये असतंय आता, महिलांसाठी काहीतरी पाहिजे, काहीतरी काम लेडीजसाठी.
दुसरं काय आहे? हे जे सरकार आहे चालू, तर काय महिलांना फायदा भेटला का, काय वाटते का तुम्हाला? नाही, महिलांसाठी नाही. काय भेटलं नाही? काय नाव आहे तुमचं? नामदेव डाकोरे. अच्छा, कुठं राहता आपण डाकोरे साहेब? धानोरा मोते. अच्छा, काय परिस्थिती आहे गावाकडं तुमच्या? कुठं आहे तुमचं? लातूरला आहे की इथं नांदेडला आहे लोकसभा तुमची? आमची परभणी. परभणी मतदान झालं तुमचं? झालं. केलं की मतदान? बरं, काय वारं काय परभणीमध्ये? बंडू जाधव. बंडू जाधव का जाणकार नाही का? नाही. कसं काय? नाही नाही, म्हणजे परंपरा चालू आहे ना बंडू जाधवची. काय नाव आंटी तुमचं? गीते मॅडम. गीते मॅडम, काय करता आपण? शिक्षिका. बरं, कुठं? जिल्हा परिषद मध्ये. पेन्शन झालं? पेन्शन झालं, रिटायर झालं तुम्हाला. अच्छा, आता खूप अनुभव आहे, म्हणजे तुम्ही मार्गदर्शक आहात, गुरु आहात. काय वाटते तुम्हाला या विद्यमान सरकारबद्दल? सरकार हेच राहावं, सरकार आहे ते अतिशय योग्य आहे. मला तर वाटते की आणखीन 25 वर्ष पहिलं पाठीमागं का पटकन मोदी आले नाही? भाजपाने सगळ्यांना सुख समाधान, रस्त्यानं जाण्याची येण्याची, स्त्रियांना संरक्षण, सर्व काही दिलेलं आहे. आणि इथून पुढे पण आणखीन 10 वर्ष पुन्हा भाजपच यावं असं सगळ्यांची विनंती आहे. आणि आम्ही भाजपालाच देणार, आणि भाजपच यावं आणि मोदीला उदंड आयुष्य लाभावं असं मी तुमच्या वतीनं ईश्वराचरण. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. काय टाळ्या वाजवतोस तू? काय नाव आहे तुझं? राजू जोशी. ते मॅडम बोलत होत्या तू टाळ्या वाजवूस. काय वाटते, काय वाटते, काय वारं आहे कंधारमध्ये? नाही, कंधारमध्ये काय ते नाही, बीजेपीचं वारं आहे कंधारमध्ये. बीजेपीचं वारं आहे? हो. बरं, कोण आहे खासदार आपले? आपले खासदार आहेत लातूरमध्ये. काय नाव आहे खासदाराचं? काय नाव आहे मित्रा तुझं? माझं नाव मक्सूद. कुठं राहता तुम्ही? कंधार. कंधारला राहता. काय बरं, आता निवडणूक आहे, 7 मेला मतदान करायचं आपल्याला, काय परिस्थिती आहे, वातावरण कसं आहे? करू आता बघूया. काय म्हणतात कंधारची जनता, कोणाचं वारं आहे, कोणत्या पक्षाचं आहे ते काय माहित नाही. अनेक जण आहेत. काय नाव आहे तुमचं? येते यूट्यूबला सर्च मारा जनतेचे मत म्हणून, तुम्हाला लागते अर्ध्या घंट्यामध्ये. काय नाव आहे तुमचं? रुपेश हिंगोले. अच्छा, काय करता हिंगोले तुम्ही? मी शिक्षक आहे. कुठं आहे शिक्षक? इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी. अच्छा, फार्मसीमध्ये. काय बरं, आता तुम्ही शिक्षक, बोला ना. यूट्यूबला काय म्हणायचं? जनतेचे मत. आता तुम्ही सुशिक्षित आहात, काय सांगताल तुम्ही, हे जे विद्यमान सरकार आहे हे चांगलं आहे की सरकारमध्ये बदल व्हावा? कोण व्हावं पुढचा भविष्यात पंतप्रधान? कोण व्हावं देशाचं? कोणीही व्हावं, पण जनतेचा विकास झाला पाहिजे. शिक्षणावर, आरोग्यावर, आपल्या नोकरीवर. विद्यार्थी जे युथ तरुण आहे त्या तरुणामध्ये नोकऱ्या लागायला पाहिजे. जे शाळेचं स्ट्रक्चर आहे ते बदललं पाहिजे. या 10 वर्षामध्ये हे सर्व झालं नाही का? झालं, पण आणखी त्याला गरज आहे, आणखी करण्याची गरज आहे, त्याला इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. भविष्यामध्ये कोणतं सरकार राहावं देशामध्ये, काय वाटतं तुम्हाला? सरकार कोणतं असावं, कोणती पार्टी कोणती असो, तो व्यक्ती चांगला असला पाहिजे, तो देशाचं भलं केलं पाहिजे. खासदार कोण आहेत सध्या विद्यमान? हे विद्यमान खासदार आपले कोण आहेत सध्या चालू? आपले खासदार सध्या लातूरमध्ये आहात. लातूरमध्ये तिकडचं काय माहिती नाही. सुधाकर सरंगारे आहेत भारतीय जनता पक्षाचे, ते पुन्हा निवडून येतील का, बदल करणार आहात, कसं आहे तिकडचं त्यांचा विकास कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे जनतेचा. तुम्ही कुठं राहता मूळ? मी नांदेडचं आहे. नांदेडचं? नांदेडचं मतदान केलं मग तुम्ही? हो केलं. काय नांदेडमध्ये वार? नांदेडमध्ये वार आहे आता, कसं सांगता येईल बघू आता. झालं काय वाटते तुम्हाला, कोण येईल वाटायला पाहिजे? प्रताप पाटील की वसंत चव्हाण? आहे दोघांचे. काय नाव आहे तुमचं? भगवान. कुठं राहता आपण? कंधारमध्ये. कंधार? मुक्ताईनगर मध्ये. मुक्ताईनगर. काय बरं वातावरण मुक्ताईनगर मध्ये, काय म्हणते मुक्ताईनगरची जनता? आता जनता कोणी काँग्रेस म्हणते, कोणी भाजप म्हणते, कारण का महागाई भरपूर वाढलेली आहे. पेट्रोल 110 वर आहे. आता 110 वर जे गोडतेल आहे ते त्याप्रमाणे पेट्रोल आहे. तर लोक जनते म्हणजे का लोकांना नेहमी आता गाडीवर आपल्याला मोटरसायकलवर जातो आपण, तर रेग्युलर म्हणजे नाही नाही म्हणलं तर मिनिमम महागाई वाढली असं तुम्हाला म्हणायचं? म्हणायचं आहे. पण कसं आहे मग या 10 वर्षाचा कार्यकाळ, मोदी सरकारचा कार्यकाळ कसं वाटलं तुम्हाला? आता ती शेतकऱ्याला भूलताप करते, 2000 रुपये शेतकऱ्याला देतोय एवढंच, आणि बाकीचं तर पूर्ण महागाई आहे. महागाई होऊ नये, कारण पेट्रोलमध्ये बी कमी दाम हे करावं, गॅसमध्ये बी कमी हे करावं. मग आता महागाईमुळे काय बदल करणार आहात का? आता बदल आता लोकांच्या जनतेच्या याच्यावरून अवलंबून आहे. काय वाटतंय तर सुधाकर संगारे खासदार होतील की डॉक्टर काळगे होतील काँग्रेसचे, कोण होईल खासदार? खासदार बहुतेक काँग्रेसचे येईल असं वाटतं.
काय नाव आहे तुमचं? वाघमारे गणपत. कुठं राहता आपण? कंधार मिश्रा. कंधारमध्ये काय बरं, कंधारची परिस्थिती काय म्हणते सर्वसामान्य जनता कंधारची? काय पाण्याची टंचाई आहे, लोक परेशान आहेत पाण्यासाठी, पाणी व्यवस्थित येत नाही. वरी निसर्ग असा करतोय, वारं गावधान पत्र हे उडतात, गोरगरिबाचे हाल होते. सरकार कोणी दुर्लक्ष करते, यांच्याकडे काय सरकार लक्ष करीत नाही. काय कोणाचं सरकार राहो काय वाटते तुम्हाला? सरकार बदल व्हावं असं वाटते आम्हाला. यावेळेस बदल व्हावं? हो बदल व्हावं. बदल करणार मग? बदल आता जनतेच्या मनावर आहे. जनता काय म्हणते तुमचं? काय आमच्या मताने बदल व्हावं. काय काय सांगताल, काय नाव आहे तुमचं? शहाजी फासगे. कुठं राहता आपण? दगडसांगी. दगडसांगी लातूरमध्ये आहे की तुम्ही? लातूर. बरं, कसं आहे दगडसांगीमध्ये वारं, काय माहिती दगडसांगी जनता? काँग्रेस म्हणाली. गेल्या वेळेस कोणाला केलं मतदान? बीजेपीला केलं. पण काय तुम्ही आता यावेळेस का बदल करता? काय बदल पाहिजे सर? हो बदल. काय कारण काय आहेत बदल करण्याचे? काय मोदी तुम्हाला GST लावून 18% तुम्हाला 1,00,000 रुपयाचा खात घेतलं तर 18,000 रुपये द्याले, 12,000 वापस द्याले, 6,000 त्याच्याकडेच राहिलेत. शेतकऱ्यांना काय हे करावं का? फेल आहे. शेतीमालाला भाव नाही. काय नाव आहे तुमचं? सालमोटे. अच्छा, कुठं राहता तुम्ही? हे राहू द्या, इथंच राहता. बरं, काय कंधारची जनता काय म्हणते सर्वसामान्य? 7 तारखेला मतदान करायचं आपल्याला. मतदान करायचं ना? करायचं. नाही, कोणाचं सरकार चांगलं आहे हे सध्या विद्यमान सरकार, मोदी सरकार का बदल हवा काँग्रेस सरकार? मोदी चांगला आहे, पण स्थानिक जे खासदार आहेत इथे 10-10 वर्ष निवडून येऊन सुद्धा इथं येत नाहीत. अच्छा, सध्या इकडे काँग्रेसचं वातावरण आहे. तुम्ही तर म्हणता मोदी चांगलं आहे, मोदी याव. मोदी चांगला आहे वरी देशासाठी. मोदींना एक मतदानाची गरज आहे या सभागृहामध्ये. तुम्हाला ते मतदार सभागृहामध्ये प्रतिनिधी पाठवावं लागेल ना, तर मोदी पंतप्रधान होतील. हो होतील, पण आता इथं स्थानिक पातळीवर बी कामं पाहायला. स्थानिक मुद्द्यावर कसं बदल करणारा का तेच निवडून देणार? आता काहीतरी वेगळी बदल करायचा विचार. काय नाव आहे तुमचं? गणेश शिंगारे. कुठं राहता आपण? भादरपुरा. भादरपुरा. काय म्हणते भादरपुरेची जनता, सर्वसामान्य जनतेमध्ये काय आहे कौल? जनतेचं मत तर माहीत नाही, माझं मत सांगतो काँग्रेसला. काँग्रेसला का बरं? काँग्रेस महागाई, भ्रष्टाचार. काल म्हणायचं भ्रष्टाचार आहे, लगेच दुसऱ्या पक्षातले घ्यायचे भ्रष्टाचार. ते समजा खोटा जुमलेबाजी चालू आहे सध्या. ते कुठला मीडिया ओरिजिनल बातमी दाखवत नाही. कर्नाटकमध्ये अत्याचार झाला, त्याच्यावर कोणी बातमी दाखवत नाही. JDSच्या याला मीडियावर पण रोष आहे तुमचं. इथं जाऊन पंतप्रधान बोलतेत, भाषण करतात, हे समजत खोटं आहे जुमलेबाजी. महागाई, बेरोजगारी. पण काय बदल हवा? बदल हवा. काय सांगताल, काय नाव आहे तुमचं? माझं नाव संग्राम डावळे. कुठं राहता आपण? बोरी खुर्द. बरं, कुठं आहे तुम्ही, नांदेडमध्ये का लातूरमध्ये तुमचं मतदार? लातूर. लातूरमध्ये. काय बोरी खुर्दमध्ये काय म्हणते सर्वसामान्य जनता? मोदी म्हणते. मोदी म्हणते. कशामुळे बरं, काय फायदा झाला मोदीचा तुमच्याबद्दल? मोदीने बरं केलं, रस्ते केले. अच्छा, बराच विकास केला. विकास झाला मोदीचा? पुन्हा तेच व्हा पंतप्रधान. आपले इथले खासदार कसे आहेत? आपल्या इथले खासदारांचं काम कसं आहे? खासदारांनी केलं चांगलं आहे. काय नाव आहे तुमचं? राजेश मुंडे. मुंडे. कुठं राहता आपण? आम्ही गौळ. गौळमध्ये. गौळ कुठं? नांदेडला आहे ते लातूरला? नाही, नांदेड जिल्हा आमचा आहे, पण लातूरमध्ये आमचं मतदान आहे. काय गौळमध्ये वातावरण काय म्हणते गौळ? बरं आहे, पण हे खासदार जे आम्ही इथे 10 वर्षापासून आम्ही मोदीला मतदान करतो, पण कोणी लंपीचे आजार झाले, जनावर मरून गेले, शेतकऱ्याच्या लाईटचा प्रश्न आहे. 4-4 वर्षापासून आम्ही ते फॉर्म भरले, ऑनलाईन केले, तर ते कोणी लाईटचं कोणी बघत नाही, कोणी विकासाचं काही बघत नाही. ह्याच्यासाठी थोडं मोदीचं चांगलं सरकार आहे, पण हे जे लोक आहेत ते काही कामं बरोबर करत नाहीत. हे आमचं थोडा याचा काय, मोदीचं सरकार चांगलं आहे तर मोदीच्या प्रतिनिधीला निवडून द्यावं लागेल तुम्हाला? देवा हे कराय, हे देणार की करणं आवश्यक नाही? देणार आम्ही, देणार. 10 वर्षामध्ये तोंड बघितलं नाही आम्ही दिल्या, तरी पण द्यायचं, तरी पण द्यायचं. काय नाव आहे तुमचं? शेख हबीब. अच्छा, काय सांगताल, कुठले आहात तुम्ही? कंधार. कसं आहे कंधारची जनता काय म्हणते सर्वसामान्य जनतेचे काय मत आहे? ते खासदार साहेब एक बार निवडून आले की आता बसतो इथे, कंधार मध्ये आले नाही इतना कभी काय काम असे हे काय बी नाही. आता हे काय आहे, बदल पाहिजे की काय? हा, बदल होणारच ना. बदल होणार. काय नाव आहे तुमचं? फेरोज. फेरोज. काय करता व्यवसाय? व्यापार. बरं, कसं आहे वातावरण, काय म्हणतात व्यापारी आहात तुम्ही, अनेक लोक येतात तुमच्याकडे, चर्चा होत असते सर्वसामान्यमध्ये, काय चर्चा आहे कंधारमध्ये? काँग्रेसची चर्चा आहे. काँग्रेसची चर्चा आहे. बरं, काय नाव आहे तुमचं? माधव भुते. अच्छा, कुठं राहता आपण? उमरज. उमरजला. कुठं, नांदेडला येत आहे की तुम्ही? नांदेडला. लातूरला लोकसभा तुमची? लातूर. लातूरची. 7 तारखेला मतदान करायचं आहे. काय उमरजमध्ये वातावरण सर्वसामान्य? नेमकं मराठा आरक्षण झाले, बीजेपी सरकारनं मराठा आरक्षण दिलं नाही, ते मराठा
देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यांनी आरक्षण आम्हाला हे केलं नाही, त्याच्यामुळे आमचं मत काँग्रेसला जाईल. पूर्ण मराठा समाज ताला तुमच्या उमरतचं? हो, सगळं काँग्रेसला टाकणार आरक्षणाच्या मुद्द्यावर. काय नाव तुमचं? उद्धव पांडुरंग कुठे कुठे कुठं राहता आपण? गौड. गौडमध्ये? गौड लातूरमध्येच येते. लातूरमध्ये. आता 7 तारखेला मतदान करायचं आहे, काय म्हणते गौडची सर्वसामान्य जनता, काय वारं गौडमध्ये? जे त्याच्या मनावर राहिलं टाकायचं, आपल्या मनावर राहिलंय. जनता काय म्हणते, कसं वारं आहे, वातावरण कसं आहे, कुणाची सरकार आणाव, काय म्हणतात सर्वसामान्य जनता? भाजपची. भाजपची? पुन्हा भाजपची सरकार आणाव. सर नाव काय तुमचं? मी केंद्रे सर. केंद्रे सर. काय करता आपण व्यवसाय? मी शिक्षक आहे. बरं, कुठं सर? मी संजय गांधी विद्यालय माळेगाव यात्रा. माळेगाव यात्रा. बरं, आता तुम्ही एक येत असतात, अपडाऊन करतात, प्रवास करत असतात, प्रवासामध्ये अनेक लोक भेटतात, सर्वसामान्य जनता भेटते, काय वार आहे, कशाचं वार आहे? कसं आहे, 50 वर्षा जे काँग्रेसनं केलं नाही ते 10 वर्षामध्ये मोदी सरकारनं बदलाव केला आहे, त्याच्यामुळे केंद्रामध्ये मोदी सरकारच पाहिजे. केंद्रामध्ये मोदी? राज्यामध्ये? राज्यामध्ये थोडा बदल होईल बहुतेक, काय सांगता येईल. तुम्हाला काय वाटतं राज्यामध्ये कोणतं सरकार राहावं? तेच कमळाचं राहिलं पाहिजे मोदी. तिथून कमळाचं राहावं, चांगलं काम झालेलं आहे. काय नाव आहे तुमचं? नारायण गारुळे. अच्छा, कुठं राहता आपण? मी गोलेगाव. गोलेगाव. काय परिस्थिती गोलेगावमध्ये, काय म्हणते सर्वसामान्य जनता? सर्वसामान्य निवडणुकी संदर्भात पुरा पंजाब. पूर्ण गाव पंजाब? पूर्ण वातावरण तसंच आहे. मग काय? अच्छा, नेते पण आलेले आहेत आपल्यासोबत काँग्रेसचे दस्ती घालून. काय नाव आहे तुमचं? माझं नाव बालाजी साकळे. बरं, काय करता, कुठं राहता तुम्ही? मजुरी करतो साहेब. आम्हाला काय दगडं फळाचं नाही, काही नाही, दगडाचं काम बंद झालेलं आहे. बरं, मजुरीचं आम्हाला काहीतरी हे काहीतरी द्यावं आम्हाला त्यांनी, त्याच्यामुळे त्या संदर्भात मागतो. कोणी केलं तर त्यांच्याकडे आम्ही मतदान. सरकारचं काही योजना भेटतात की नाही तुम्हाला? काही नाही भेटू शकत नाही. घर भेटलं की नाही? घरकुल? घरकुल भेटलं पर ते घरकुल तर बेगी पैसे टाकत नाही ना. पैसे टाकत नाहीत? टाकत नाहीत. माझं घरकुल आता बांधून माझं पडीत घर आहे. आता पडेल का? काय काय म्हणते समाजामध्ये, जनतेमध्ये काय कौल आहे, काय म्हणते जनता? आता मोदी सरकारला द्यावा म्हणून आमची इच्छा आहे, परी आम्हाला पैसे टाकणार, काहीतरी हे करावं. बरं, काय नाव आहे तुमचं? नाव काय? सुरेश कदम. अच्छा, काय करता आपण व्यवसाय? मजुरी. मजुरी करता. कसं आहे वातावरण कंधारमध्ये, काय म्हणते सर्वसामान्य जनता? बरं बरं आहे. निवडणुकी संदर्भात काय म्हणते? आता चालू आहे ना, 7 तारखेला. हा, 7 तारखेला मतदान करायचं आहे. काय वातावरण? वातावरण आता काय, 7 ला समजा. काय नाव आहे तुमचं? बालाजी आनंदपुरे. कुठं राहता आपण? विजयवाडी. विजयवाडी. काय करता व्यवसाय? शेती. कसं आहे शेतीची परिस्थिती? शेती पण बिकट आहे सध्याला. बिकट आहे? कशामुळे बिकट आहे? अहो, या शेतीमध्ये का 400 पोत 800 आला, 800 पोत 5000 आला, 1200 आला. हे मोदी सरकारनं बेकारचे भाव वाढले असं तुमचं म्हणणं आहे? हो. काय मग वारं काय गावाकडं? गावाकडं पंजा फक्त. पंजा? पंजा. काय नाव आहे तुमचं? गुरसुलकर. कुठं राहता आपण? खंदार. खंदारमध्ये. काय म्हणते खंदारची जनता? पंजा. पंजा म्हणते. कसं काय आता सत्यानाश केला बीजेपीने? इथं काय सत्यानाश केला? आमचा राखेचा गाडा बंद केला आहे, सगळं बंद केलं आहे आमचं. काय करा म्हणून? काय नेते, काय नाव तुमचं? केंद्रीय अविनाश वसंतराव. बरं, कुठं राहता आपण? शेकापूर. शेकापूरला राहता? हा, गाव शेकापूर, तालुका कंदा. आपलं कसं आहे लोकसभेत कुठं आहे आपण? वर्षाखाली शृंगारे साहेबाला बीजेपीचे उमेदवार, त्यांना निवडून दिलं होतं, पण त्यांनी आमच्या मतदारसंघामध्ये एक वेळ सुद्धा भेट दिली नाही. विकासाचा तर दूरच सोडा तुम्ही, त्यामुळे लोकसभा वैतागून गेले. काय तुम्ही नेते काय काँग्रेसची दस्ती घातली तुम्ही? नाही, काँग्रेसचे नेते आमचे आजोबा संभाजीराव पाटील केंद्रीय साहेब. बरं, काँग्रेसचे जुने कार्यकर्ते, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम. काय वाटते तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेलेले आहे? नाही, त्यांनी त्यांचे गद्दारी जे केले ते स्वतःच्या रक्षणासाठी केले. ईडी, सीबीआय असेल, काही असेल, त्यांनी त्याला भिवून. काँग्रेसचा कार्यकर्ता या संदर्भात काय विचार करतो? काँग्रेस म्हणजे आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे साहेब, कारण आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेससाठी आम्ही काम करणार. आणि येईल त्या काळामध्ये लातूर विधान लोकसभेसाठी काँग्रेसचे आपले उमेदवार, त्यांच्यासाठी आम्ही प्रचार करणार. काय नाव आहे तुमचं? संतोष धनाजी गायकवाड. कुठं राहता आपण? बाचोटी. बाचोटी. लातूरमध्ये येताना लोकसभा कसं आहे बाचोटीमध्ये वारं काय काय म्हणते? काँग्रेसचं आहे. काँग्रेस? कशामुळे काँग्रेस? काँग्रेस असं भाजपनं हे करून माणसात माणूस ठेवलं नाही भाजपनं. भाजप सरकारनं केलं त्याच्या नेतेमंडळीसाठी केलं, गोरगरिबासाठी काही केलं नाही. काय एक अनेक योजना आहेत भाजपचे, अनेक मोजतात एक योजना, रस्ते झाले, घरकुल भेटलं, शौचालय भेटलं, पीक विमा भेटतो, अकाउंटमध्ये पैसे. शेतकऱ्याला पीक विमा आला नाही,
कोणते घरकुल आलं नाही तर ते 2000 काय म्हणतात युरिया डीएपी दोन झाले. तुम्ही म्हणाला 2000 रुपये शेतकऱ्याला भेटाले. शेख शाहरुख माझं नाव. डीएपी केवढ्याला केवढ्याला भेटायला सध्या तुम्हीच सांगा ना. तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा पत्रकाराला जास्त माहिती आहे. तुम्ही सांगा ना काय मत आहे तुम्हाला. तुम्हाला असं तुम्हाला काय वाटतं की खतामध्ये जे वाढ झालेली आहे. 1000 रुपये डीएपी भेटते आता सर. काँग्रेसच्या काळात कितीला भेटत होतं. आज 2000 रुपये दिसार आहेत. एका पोत्यामागे किती पैसे केला तुम्ही हे कळते का. असं थोडं काय दुसरं काय मग कसं राहील खंदारमध्ये. कसं राहील खंदारमध्ये तर काँग्रेस. काय नाव आहे तुमचं. शेख याहू. काय करता व्यवसाय. मिस्त्री. काय तुम्ही मिस्त्री संदर्भात काय भेटते का शासनाच्या योजना तुम्हाला. काय नाही सर. काय भेटत नाही सर. काय कंदारमध्ये वारं काय म्हणतात लोक. काय निवडणुकी संदर्भात. काय नाही सर. काय नाव आहे तुझं. अमन. अमन. मत वोट आहे तुला. मतदान आहे यादीत नाही. काय आता तू शाळेत जातोस काय कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये जातो. कॉलेजमध्ये काय करतोस तू. कॉलेज आता चालू होणार. कोर्स कोणता चालू आहे तुझं. म्हणजे 11वीला 12वीला. 11वीला आहे. बरं. काय विद्यार्थ्यामध्ये कधी कॉलेजमध्ये वर्गामध्ये चर्चा होते का राजकारणासंदर्भात. होते ना कधी. काय म्हणतात विद्यार्थी. काय ना आता असंच जे म्हणाले सगळे. अच्छा. काय म्हणतात. काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी. काँग्रेस. देशाचा पंतप्रधान कोण व्हा. राहुल गांधी. राहुल गांधी व्हा. काय नाव आहे सर तुमचं. हिंगळी दिगांबर. कुठं राहता आपण. चौकी धर्मापुरीला राहता. कुठं आहे तुमचं लोकसभेला. म्हणजे लातूरला. लातूरमध्ये आहे. विधानसभेला नांदेडमध्ये आहे. लोकसभेला लातूरमध्ये. काय बरं लोकसभेचं वारं सध्याच्याला. जर गोरगरीब जनतेसाठी म्हणलं तर सध्याच्याला तर काँग्रेस पाहिजेत बघा. कशासाठी. कारण का सामान्य जनतेला एवढी झळ लागली महागाईची. ज्याचं जळते त्याचाच कळते म्हणतात तसं झालंय. जीएसटीचा टॅक्स म्हणा 6000 रुपये देऊन आपल्या खताच्या बियाण्यावर कर वसुली म्हणा. प्रत्येक ह्याच्यातून कर वसुली कशातून. छोट्या छोट्या गोष्टीतून आणि मोठ्या मोठ्या गोष्टीतून. शिक्षणातून कर वसुली आहे. एवढं पिळून काढलंय गोरगरीब जनतेला. जेवढं पिळून काढायचं आहे तेवढं जनतेला पिळून काढलेलं आहे या सरकारनं. कसं बदल होईल का देशामध्ये. 100% ह्यावेळेस बदल होईल. महाराष्ट्रामध्ये कसं होईल. महाराष्ट्रामध्ये तर पहिली गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणासाठी मुस्लिम समाज हे कट्टर काँग्रेसचेच आहेत. देखत काय माघारी काय. काय म्हणता तुम्ही मुस्लिम समाज काँग्रेसचे आहेत म्हणून. कारण का त्यांच्यासाठी कोणतीच नाही. गोरगरीब सगळ्यात कमी शिकलेले म्हणलं तर मुस्लिम समाजच आहे. त्याच्यासाठी कोणतीच सुविधा नाही. त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या मागे. मराठा समाजाला आरक्षण नाही. काँग्रेस 60 वर्ष सत्तेमध्ये होती. काँग्रेसने मग काहीच केलं नाही मुस्लिम समाजासाठी. केलं नाही म्हणायचं नाही. पण त्याच्यामध्ये कसं आहे आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये भरपूर काय फरक आहे. आता कसं आहे टेक्नॉलॉजी जास्त आहे. आता सगळं काही तंत्रज्ञानानं विकसित केलेलं आहे. अगोदर एवढं काही नव्हतं. मग त्याच्यामुळं आज सगळं काही मागे पडलेलं आहे. त्याच्यामुळं काहीतरी एक बदल पाहिजे. 10 वर्ष बघितलंय ना मोदीला. सध्या जसं बोलतात 3M फॅक्टर जसं मुस्लिम आहे आणि मराठा आहे आणि बौद्ध समाज. हो हो. हे समजा म्हणजे काँग्रेसच्या मागे राहणार असं वाटतं तुम्हाला. 100% नाही. सगळा समाज राहणार आहे. सगळा समाज राहणार आहे. कारण का महागाईला सगळा समाज कंटाळलेला आहे. काय काय नाव आहे तुमचं. बोला बोला. काय नाव आहे तुमचं. काय नाव आहे तुमचं. शेख मजर. शेख रमजान. कुठं राहतो आपण. हिंगोली जिल्हा आहे आमचा. हिंगोली. कसं हिंगोलीमध्ये काय चाललंय. जाणकर जिल्ह्यामध्ये आमचं ते मशाल. मशाल. अष्टीकर. हे आपले बाबुराव कदम. बाबुराव कदम फेल. फेल झाले. येतील निवडून. ना कसं येतील. प्रधानमंत्री कसं आहे. मुसलमानाचे एकतर कसे भाषणामध्ये कसं बोलायले बघा की तुम्हीच. न्यूज तुम्ही पाहिली असेल. आम्ही बी न्यूज पाहिलो. काय म्हणतात. मोर्चामध्ये असे भाजपचे समजा कार्यकर्ते मुसलमानाला खाली डावलतात. जरांगे पाटलाला तिथं बोलून मुंबईला गुलाल लावतात आणि परत धोका करतात त्यांच्यासोबत. मराठा समाजाला न्याय नाही. मुसलमानाला न्याय नाही. असं सरकार कशाला पाहिजे. असं सरकार तर ताबडतोब बरखास्त झालं पाहिजे. काय नाव आहे तुमचं. रामराव कौशल. कुठं राहता आपण. मानसपुरी. मानसपुरी. काय बरं मानसपुरीमध्ये वारं काय. कोण काय म्हणते मानसपुरीचे सर्वसामान्य. आपण इथं राहत ना. पुण्याला राहतो. आपण गावात आलो. पुण्याकडं काय वारं काय म्हणते लोक. पुण्याचे तर हे म्हणतात पंजा म्हणतात. पंजा म्हणाले म्हणून म्हणाले काय. नाही नाही. कमळ इथेच चालय. तिकडे पंजा म्हणा. पंजा चालले. काय नाव आहे तुमचं. साधन मेकॅनिक. अच्छा. काय करता व्यवसाय. थ्री व्हीलरचा मेकॅनिक. थ्री व्हीलरचं. काय आता अनेक लोक येतात. कस्टमर येत असतात. काय म्हणते जनता सर्वसामान्य. हा काय बोलता. काय नाव. नाव. राजू जाजबा हेणगे राहणार गौड. देव गौड. हा काय गौडकर वातावरण. काय म्हणते सर्वसामान्य. पूर्ण काँग्रेस म्हणते. पंजा. काँग्रेस. हा बरोबर. एकच गौड नाही. पंजा तालुका. पंजा. हा पंजा.
भाजपचं म्हणजे मराठा आरक्षणासाठी झालेलं आहे. अच्छा, ते भाजपने जे तुम्ही काँग्रेस म्हणल्या नंतर तुम्ही पलीकडे काय आलो? तुम्ही प्रतिक्रिया सगळ्यांची घ्यावं लागेल ना. मी काय म्हणतो, तुम्ही काय भाजपचे? तुम्ही काय आहो का? जरा नाव विचारलं तुमचे तुमचे सर्व भाजपचे जरा आहोत काय? मी काय म्हणतो सांगा, तुमचं नाव विचारलं, तुम्ही बोलविला, तुम्ही कुठं राहता हे विचारलं, काय गाळा गावाकडे वातावरण हे विचारलं. आमच्या लातूर मधला संघ आहे. तुम्ही म्हणल्या काँग्रेस झालं ना, दुसरे अनेक जण आहेत. हो ना, आपण ते प्रत्येकाचे काँग्रेस काम कशामुळे काँग्रेस कशा आम्हाला मराठा आरक्षण नाही भाजपनं. आमच्या मराठा आरक्षणावर त्यांनी आमच्या लाठीचार्ज केला. त्यामुळे मराठा समाज नाराज आहे. मराठा समाज नाराज आहे. गेल्या वेळेस कोणाला केलं? आणि धनगर कोण? काँग्रेसला केलं होतं. आमच्या शिवसेने दस्ती घातली. शिवसेने मराठा समाज दस्ती आहे. भगवं वादळ म्हणजे वादळ आणि भगवा आणि हिरव एकच आहे. हे हिरव हे भगवा भगवा आणि हिरव अजून काय? ठीक आहे ठीक आहे, गाड्या येतात, थोडं जा रस्ता सोडा ते. आज सोमवारचा माळे कंधार येथील बाजार आहे आणि बाजारमध्ये सर्व तालुक्यातील लोक येत असतात. यामुळे आपण सर्वसामान्य जनता काय म्हणते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता. आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत, माझे मत या वृत्तपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह. हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. हा जर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला जनतेचे मतला सबस्क्राईब करा. मी फेरोज बनियार, कॅमेराच्या पाठीमागे माझे सहकारी मार्गदर्शक, दैनिक जनतेचे मतचे कार्यकारी संपादक उमर शेख सह कंधार लातूर लोकसभा मतदारसंघ.